नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.3 यातील थर्ड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. राईट दी निगेशन्स ऑफ दी फॉलोइंग. हे जे स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे त्याचं निगेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे दोन स्टेटमेंट आहेत, ऑरने कनेक्ट झालेले आहेत. या दोन स्टेटमेंटचं हे कंबाईन स्टेटमेंट आहे. तर या स्टेटमेंटचं निगेशन काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सपोज हे स्टेटमेंट पी घेऊ आपण, हे ऑर आहे येथे, आणि हे स्टेटमेंट क्यू घेऊ आपण. बरोबर आहे, यापूर्वी आपण हे पाहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, पी ऑर क्यू हे दिलेलं स्टेटमेंट आहे आपल्याला. पी ऑर क्यू बरोबर आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला ही व्हॅल्यू काढायची, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. म्हणजे या स्टेटमेंटचं निगेशन काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पण हा रूल आहे, ऑर आहे म्हणजे डिसजंक्शन आहे. जर आपल्याला डिसजंक्शनचं निगेशन घ्यायचं असेल, दोन स्टेटमेंट आहेत ऑरने कनेक्ट झालेले आहेत आणि त्या दोन स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन घ्यायचं असेल, तर रूल कसा आहे पा, निगेशन पी ह्या ऑरचं अँड होणार आहे आणि निगेशन क्यू याप्रमाणे. हे निगेशन साईन दोघांनाही अप्लाय होईल आणि ऑरचं अँड होईल. याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट याप्रमाणे आहे, त्याचं निगेशन याप्रमाणे येणार आहे. पाहायचं सोल्युशन कसं लिहिणार आपण किंवा आन्सर. लेट पी स्टेटमेंट घेऊ आपण. पी हे आहे पहिलं स्टेटमेंट, एक्स प्लस 8 ग्रेटर आहेत 11. क्यू स्टेटमेंट, वाय मायनस 3 इक्वल टू 6. सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, therefore symbolic form is p or q याप्रमाणे होईल. p or q आपल्याला काय फाइंड आउट करायचे, या स्टेटमेंटचं निगेशन फाइंड आउट करायचं आहे. therefore निगेशन ऑफ p or q, निगेशन काय होईल, फक्त निगेशन साईन अप्लाय करणार आपण, ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बरोबर आहे, याला आपण कसं लिहू शकतो, याला निगेशन पी ऑरचं अँड होईल या रूलप्रमाणे आणि निगेशन क्यू. म्हणजे या स्टेटमेंटचं निगेशन फॉर्म याप्रमाणे येणार आहे. बरोबर आहे, तर याप्रमाणे आपल्याला दिलेलं स्टेटमेंट आता कन्वर्ट करायचं आहे. निगेशन पी, पी म्हणजे काय आहे, हे स्टेटमेंट आहे, त्याचं निगेशन. स्टेटमेंट कसं आहे, एक्स प्लस 8 ग्रेटर आहेत 11, परंतु निगेशन आपण घेतल्यानंतर ग्रेटरचे काय होतील, लेस होतील. देअरफोर निगेशन फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज, निगेशन फॉर्म कसा होईल, दिलेलं स्टेटमेंट हे आहे पी ऑर क्यू, त्याचा निगेशन फॉर्म याप्रमाणे येत आहे. निगेशन पी, पीचं निगेशन म्हणजे एक्स प्लस एट याचं निगेशन, हे ग्रेटर आहेत म्हणजे आपण काय करणार, लेस करणार ऑर इक्वल. ग्रेटर दॅन आहे तर लेस दॅन ऑर इक्वल लावणार आपण 11. पीचं निगेशन घेतलेलं आहे आपण. बरोबर आहे, ग्रेटर दॅनला लेस दॅन ऑर इक्वल टू केलेलं आहे आपण. पीचं निगेशन घेतलं आपण. आता अँड, येथे अँड लिहिणार आपण. निगेशन क्यू, क्यू स्टेटमेंटचं निगेशन, क्यू स्टेटमेंट याप्रमाणे आहे, त्याचं निगेशन काय होईल, वाय मायनस 3 इक्वल टू 6. याचं निगेशन वाय मायनस 3 नॉट इक्वल टू 6. पीचं निगेशन झालेलं आहे आणि क्यूचं पण निगेशन झालेलं आहे. पीचं निगेशन म्हणजे या स्टेटमेंटचं निगेशन आणि क्यूचं निगेशन म्हणजे या स्टेटमेंटचं निगेशन. याप्रमाणे आन्सर लिहायचं आहे आपल्याला. नेक्स्ट सेकंड सब क्वेश्चन, या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन फाइंड आउट करायचं आहे. हे एक स्टेटमेंट आहे आणि हे एक स्टेटमेंट आहे अँडने कनेक्ट झालेलं आहे. सपोज हे पी आहे, हे क्यू आहे आणि हे अँड आहे, म्हणजे हा सिम्बॉल. बरोबर आहे, मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण पी ऑर क्यू या स्टेटमेंटचं निगेशन पाहिलेलं आहे. तर त्यावेळी आपण काय केलं, हे निगेशन साईन दोघांनाही अप्लाय केलेलं आहे. निगेशन पी ऑरचं अँड केलं आपण आणि निगेशन क्यू. आता येथे काय आहे,
अँड आहे, म्हणजे निगेशन घ्यायचं आहे आपल्याला पी अँड क्यूचं. सेम रूल, फक्त निगेशन रूल सेम आहे, फक्त अँडचं ऑर होईल. निगेशन क्यू, निगेशन साईन दोघांनाही अप्लाय होईल. डिजंक्शन असेल किंवा कंजंक्शन असेल तरी निगेशन साईन दोघांनाही अप्लाय होईल आणि ऑरचं अँड होईल, अँडचं ऑर होईल. वा, येथे आपल्याला हा रूल अप्लाय करायचा आहे. निगेशन काढण्यासाठी हे रूल लक्षात ठेवा तुम्ही, येथे हा रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. प्रॉब्लेममध्ये अँड दिलेला आहे, पी अँड क्यू याप्रमाणे स्टेटमेंट आहे. आपल्याला निगेशन घ्यायचं आहे, म्हणजे पी अँड क्यूचं निगेशन घ्यायचं आहे आपल्याला. लेट पी स्टेटमेंट 11 लेस आहेत 15, क्यू स्टेटमेंट 25 ग्रेटर आहेत 20. सिम्बॉलिक फॉर्म देअरफोर, सिम्बॉलिक फॉर्म इज, दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू होईल. पी अँड क्यू आपल्याला निगेशन काढायचं आहे या स्टेटमेंटचं. देअरफोर निगेशन ऑफ पी अँड क्यू, पी अँड क्यूचं निगेशन, फक्त आपण साईन ॲड करू. पी अँड क्यू याचं निगेशन घ्यायचं आहे आपल्याला, येथे साईन अप्लाय करू आपण. इक्वल टू लिहायचं नाही, असे तीन हॉरिझॉन्टल लाईन लिहायचे आहेत, लॉजिकली इक्विव्हॅलंट. तर आपण काय करणार, हे निगेशन साईन अँड असल्यामुळे दोघांना अप्लाय करणार, अँडचं ऑर होईल. निगेशन पी अँडचं ऑर होईल आणि निगेशन क्यू याप्रमाणे. निगेशन आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचं याप्रमाणे येत आहे, तर हेच आपल्याला असं याप्रमाणे लिहायचं आहे. निगेशन पी, पी स्टेटमेंट हे आहे, त्याचं निगेशन काय होईल, 11 येथे लेस आहेत, आपण काय करणार, ग्रेटर ऑर इक्वल येथे लिहिणार. निगेशन फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट, निगेशन फॉर्म देअरफोर निगेशन फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट गिवन स्टेटमेंट इज, निगेशन फॉर्म निगेशन पी, निगेशन पी म्हणजे पीचं निगेशन, 11 हे लेस आहेत तर आपण ग्रेटर करणार, ग्रेटर ऑर इक्वल 15. दिलेल्या स्टेटमेंटमध्ये अँड आहे, परंतु निगेशन घेताना अँडचं ऑर होईल, येथे ऑर लिहिणार आपण. निगेशन क्यू, क्यूचं निगेशन, येथे ग्रेटर आहे तर लेस ऑर इक्वल करणार आपण, 25 लेस ऑर इक्वल 20. याप्रमाणे निगेशन फॉर्म येणार आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन थर्ड, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. पहा, हे एक स्टेटमेंट आहे. पी इफ अँड ओनली इफ आहे, म्हणजे डबल ॲरो आहे. इफ अँड ओनली इफ असेल तर डबल ॲरो. इट इज अ रोम्बस, डबल इम्प्लिकेशन, रोम्बस, इट इज अ रोम्बस, हे पी क्यू स्टेटमेंट आहे. आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. पहा, मागच्या दोन प्रॉब्लेममध्ये आपण अँड आणि ऑर असताना निगेशन कसं घ्यायचं पाहिलेलं आहे, परंतु येथे डबल इम्प्लिकेशन आहे, त्याचा रूल पाहू आपण आता. लेट पी स्टेटमेंट क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, क्यू स्टेटमेंट आहे, इट इज अ रोम्बस, सिम्बॉलिक फॉर्म देअरफोर गिवन स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म इज, पी डबल इम्प्लिकेशन क्यू होईल. पी डबल इम्प्लिकेशन क्यू हा झालेला आहे दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म, परंतु आपल्याला या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं आहे. देअरफोर निगेशन ऑफ या स्टेटमेंटचं निगेशन, पी डबल इम्प्लिकेशन क्यू इक्वल टू, निगेशन साईन ॲड करणार, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. आता पहा, ज्याप्रमाणे अँड आणि ऑर असताना येथे आपण निगेशन साईन दोघांनाही अप्लाय केलेला आहे, ऑर असेल तर अँड केलेला आहे, अँड असेल तर ऑर केलेला आहे, परंतु येथे तो रूल अप्लाय होत नाही. पी डबल इम्प्लिकेशन क्यू आणि याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे, तर हा रूल याप्रमाणे आहे. पहा, पी येथे अँड निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू, पीला अप्लाय होत नाही निगेशन, येथे अँड निगेशन क्यू आणि येथे ऑर घेणार आपण, दोन ब्रॅकेटचा ऑर आहे, येथे फक्त हे स्टेटमेंट चेंज होतील, पीला क्यू होईल
अँडचं अँड निगेशन ॲज इट इज आणि क्यूला पी होईल. याप्रमाणे डबल इम्प्लिकेशन असेल तर हा रूल अप्लाय करायचा आपल्याला. पी डबल इम्प्लिकेशन क्यू त्याचं निगेशन घ्यायचं आहे आपल्याला. पी अँड निगेशन क्यू एका ब्रॅकेटमध्ये आर घ्यायचं आहे क्यू अँड निगेशन पी बरोबर. त्याप्रमाणे पी अँड निगेशन क्यू ब्रॅकेटमध्ये अँड घेणार आपण, दोन ब्रॅकेट ऑरने कनेक्ट करणार आपण आणि इथे काय होईल स्टेटमेंट चेंज होतील, पीला क्यू होईल अँड निगेशन पी. याप्रमाणे पहा याप्रमाणे निगेशनचं स्टेटमेंट येणार आहे. आता हे स्टेटमेंट आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, निगेशन फॉर्ममध्ये दिलेलं स्टेटमेंट या फॉर्ममध्ये आहे. आता आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. देअरफोर निगेशन फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट, निगेशन फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज, निगेशन फॉर्म कसा होईल, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. पी लिहित आहोत आपण, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, पी ॲज इट इज अ स्क्वेअर अँड आणि हे नॉट असल्यामुळे आपण काय म्हणणार, बट नॉट. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर याला अँड नॉट असल्यामुळे बट नॉट म्हणू आपण. अँडला बट लिहिलं आपण, निगेशनला नॉट लिहिलेलं आहे. बट नॉट क्यू, क्यू म्हणजे काय, इट इज अ रोमबस. बट नॉट अ रोमबस, इट इज अ लिहायची गरज नाही पुन्हा, कारण सुरुवातीला आपण क्वाड्रिलॅटरल लिहिलेलं आहे रोमबस. बट नॉट अ रोमबस हे ऑर क्यू, क्यू म्हणजे इट इज अ रोमबस ऑर इट इज अ रोमबस, इट इज अ रोमबस अँड अँड नॉट म्हणजे बट नॉट लिहू आपण. बट नॉट पी म्हणजे क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर, बट नॉट अ स्क्वेअर. पहा याप्रमाणे निगेशन फॉर्म आलेला आहे, त्याप्रमाणे आपण हे दिलेलं स्टेटमेंट निगेशन फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन फोर, इट इज कोल्ड अँड रेनिंग. पी स्टेटमेंट अँडने कनेक्ट केलेलं आहे, रेनिंग हे क्यू स्टेटमेंट घेऊ आपण. लेट पी स्टेटमेंट आहे इट इज कोल्ड, इट इज कोल्ड. क्यू स्टेटमेंट आहे रेनिंग म्हणजे इट इज रेनिंग, इट इज रेनिंग. सिम्बॉलिक फॉर्म देअरफोर, सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल, पी अँड क्यू, परंतु आपल्याला निगेशन फॉर्म पाहिजे बरोबर आहे. देअरफोर निगेशन फॉर्म, निगेशन ऑफ पी अँड क्यू, पी अँड क्यू. या स्टेटमेंटचं निगेशन कसं होईल, फक्त निगेशन साईन ॲड करू म्हणजे निगेशन फॉर्म तयार होईल. परंतु हे कसं सॉल्व्ह करायचं आपण पाहिलेलं आहे, अँडचं ऑर होईल आणि निगेशन साईन दोघांनाही अप्लाय होईल, म्हणजे निगेशन पी अँडचं ऑर होईल आणि निगेशन साईन दोघांनाही अप्लाय होईल. याप्रमाणे हा झाला निगेशन फॉर्म, म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटला आता आपण निगेशन फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. देअरफोर निगेशन फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज निगेशन फॉर्म, निगेशन पी, पीचं निगेशन करायचं आहे. इट इज कोल्ड, इट इज नॉट लव आपण, इट इज नॉट कोल्ड, इट इज नॉट कोल्ड. होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं, नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं. निगेटिव्हला पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इट इज नॉट कोल्ड अँड आहे, परंतु येथे अँडला ऑर झालेला आहे. निगेशन फॉर्म करताना ऑर होईल, इथे ऑर लिहिणार आपण, वर्डमध्ये ऑर लिहिणार असं. याप्रमाणे निगेशन क्यू, क्यूचं निगेशन करायचं आहे आपल्याला. रेनिंग म्हणजे काय लिहिणार आपण, इट इज नॉट कोल्ड ऑर नॉट रेनिंग, नॉट रेनिंग. पहा इट इज नॉट कोल्ड, कोल्डसाठी आपण पी घेतलेलं आहे, परंतु नॉट कोल्ड ऑर आपण अँड घेतलेलं आहे, त्याचं ऑर झालेलं आहे. क्यूसाठी रेनिंग घेतलेलं आहे, इथे नॉट रेनिंग झालेलं आहे. नेक्स्ट पहा सब क्वेश्चन फाईव्ह, इट इज रेनिंग हे एक स्टेटमेंट आहे,
देन म्हणजे सिंगल ॲरो, वी विल गो हे एक स्टेटमेंट आहे, अँडने कनेक्ट झालेलं आहे, आणि हे एक स्टेटमेंट आहे, म्हणजे तीन स्टेटमेंट आहेत. हे पी घेऊ आपण, सिंगल ॲरो, देन वी विल गो हे क्यू स्टेटमेंट, अँडने कनेक्ट आहे, प्ले फुटबॉल हे पी क्यू आर तिसरं स्टेटमेंट, लेट पी स्टेटमेंट आहे, इट इज रेनिंग. क्यू स्टेटमेंट आहे, वी विल गो आणि आर स्टेटमेंट आहे, प्ले फुटबॉल, प्ले फुटबॉल. सिम्बॉलिक फॉर्म, दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म इज इट इज रेनिंग म्हणजे पी, देन म्हणजे इफ देन, देन इट इज रेनिंग देन वी विल गो क्यू अँड प्ले फुटबॉल आर, याप्रमाणे सिम्बॉलिक फॉर्म आहे. पा आपल्याला याचं निगेशन घ्यायचं आहे. आता निगेशन फॉर्म, निगेशन ऑफ पी निगेशन काय होईल, एवढ्याला पूर्ण निगेशन साईन अप्लाय होईल, म्हणजे निगेशन इथे ब्रॅकेट करू आपण, पी देन क्यू अँड आर. पण आपल्याला येथे देन आहे, येथे देन असल्यामुळे हे साईन असं पास करता येत नाही मध्ये. आपल्याला एक रूल आहे पा, पी देन क्यू असेल, पी देन क्यू याचं निगेशन घ्यायचं असेल आपल्याला, पा सिंगल ॲरो आहे, पी देन क्यू त्याचं निगेशन असेल, तर हे निगेशन साईन काढण्यासाठी अँड आपण ॲड करणार आणि हे नॉट लावणार, अँड नॉट क्यू याप्रमाणे येणार आहे. आता पी देन क्यूचं निगेशन घेण्यासाठी पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज, म्हणजे पी ॲज इट इज राहील, बरोबर आहे. नंतर अँड येणार आहे, अँड आणि निगेशन. येथे एकच स्टेटमेंट आहे क्यू, परंतु येथे ब्रॅकेट आहे, म्हणजे याचा ब्रॅकेट येईल क्यू, म्हणजे हा ब्रॅकेट ॲज इट इज, बरोबर आहे. रूल हा आपला आहे, येथे एकच स्टेटमेंट आहे क्यू, परंतु येथे ब्रॅकेट आहे, त्या क्यूऐवजी आपण ब्रॅकेट पुट केला, बरोबर आहे. रूल तोच अप्लाय केला आपण, हा रूल लक्षात राहू द्या, हा रूल अँडचा, ऑरचा आणि हा रूल आणि डबल इम्प्लिकेशनचा. पा येथे अँड आहे आणि ब्रॅकेटला निगेशन आहे, त्यामुळे हे निगेशन साईन दोघांनाही अप्लाय करू आपण आणि अँडचा ऑर होईल, म्हणजे काय होईल पा, हे पी अँड निगेशन साईन दोघांनाही अप्लाय होईल, निगेशन क्यू हे अँडचं ऑर होईल, निगेशन आर. म्हणजे आता याप्रमाणे निगेशन फॉर्म येत आहे आपला दिलेल्या स्टेटमेंटचा. एवढ्याचं आपण निगेशन घेतलेलं आहे, येथे ब्रॅकेट केला तरी चालेल. निगेशन फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट, फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट, इज पा निगेशन फॉर्म येथे लिहू आपण, याप्रमाणे निगेशन फॉर्म येत आहे, बरोबर आहे. पी, पी म्हणजे काय, इट इज रेनिंग, इट इज रेनिंग अँड नॉट क्यू, क्यू म्हणजे वी विल गो, ये नॉट क्यू, वी विल नॉट गो अँड वी विल नॉट ॲड करणार, तिथे नाही आहे, परंतु येथे निगेशन असल्यामुळे नॉट ॲड करू, नॉट गो, वी विल नॉट गो, ऑर वी विल नॉट गो, ऑर नॉट आर, आर म्हणजे प्ले फुटबॉल, ऑर नॉट आर, ऑर नॉट प्ले फुटबॉल. पहा याप्रमाणे निगेशन फॉर्म येणार आहे ह्या दिलेल्या स्टेटमेंटचा. नेक्स्ट, रूट टू इज अ रॅशनल नंबर. पहा एकच स्टेटमेंट आहे, लेट पी
रूट टू इज अ, एवढं एकच स्टेटमेंट आहे, पी घेणार आपण, इज अ रॅशनल नंबर. या स्टेटमेंटचा आपल्याला निगेशन फॉर्म काढायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म फक्त पीच होईल, बरोबर आहे, आणि त्याचा निगेशन फॉर्म, निगेशन फॉर्म ऑफ पी, निगेशन फॉर्म काय होईल, निगेशन पी होईल. पण निगेशन फॉर्म या पीचा निगेशन फॉर्म निगेशन पी, म्हणजे या स्टेटमेंटचा आपण निगेशन फॉर्म कसा लिहिणार. देअरफोर निगेशन फॉर्म ऑफ, निगेशन फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट, गिवन स्टेटमेंट इज नॉट पी, नॉट पी, फक्त नॉट आपल्याला ॲड करायचं आहे. रूट टू, रूट टू इज नॉट, नॉट आपण ॲड केलेला आहे, नॉट अ रॅशनल नंबर. नेक्स्ट सेवन सब क्वेश्चन, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. एकच स्टेटमेंट आहे, सपोज हे पी स्टेटमेंट आहे. लेट पी स्टेटमेंट ऑल नॅचरल नंबर्स, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स, होल नंबर्स. सिम्बॉलिक फॉर्म फक्त पी येईल, निगेशन फॉर्म, म्हणजे निगेशन ऑफ पी, ऑफ पी निगेशन काय होईल, निगेशन पी होईल. पीचं या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन करायचं आहे. पी स्टेटमेंट लिहायचं आहे, परंतु नॉट पण आला पाहिजे वर्त्यामध्ये. पा पा ऑल असेल स्टेटमेंटमध्ये, निगेशन लिहिताना ऑल ऐवजी आपल्याला सम हे लेटर यूज, सम हा वर्ड वापरायचा आहे. ऑल ऐवजी सम, म्हणजे कसं लिहिणार आपण. देअरफोर निगेशन फॉर्म ऑफ, निगेशन फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट, ऑफ गिवन स्टेटमेंट इज निगेशन पी. निगेशन पी म्हणजे पीला ऑल ऐवजी सम वापरू आपण. सम नॅचरल नंबर्स आर नॉट पी, नॉट होल नंबर्स, येथे नॉट ॲड करू आपण, नॉट होल नंबर्स. हा येणार आहे दिलेल्या स्टेटमेंटचा निगेशन फॉर्म. नेक्स्ट पा सब क्वेश्चन एट अँड नाईन. येथे फॉर ऑल सिम्बॉल आहे आणि येथे देअर एक्झिस्ट हा सिम्बॉल आहे. आपल्याला फॉर ऑल सिम्बॉल आला तर हा सिम्बॉल वापरायचा आहे, आणि हा सिम्बॉल आला तर हा सिम्बॉल वापरायचा आहे आपल्याला. म्हणजे एकमेकांना रिप्लेस करायचं आहे आपल्याला. फॉर ऑलला रिप्लेस करणार आपण देअर एक्झिस्टने, आणि देअर एक्झिस्टला रिप्लेस करणार आपण फॉर ऑलने. कधी? आपल्याला निगेशन घेताना. येथे आपल्याला निगेशन घ्यायचं आहे, त्यामुळे आपण रिप्लेस करणार फॉर ऑल, त्याऐवजी आपण देअर एक्झिस्ट हा सिम्बॉल अप्लाय करणार. यन बिलॉंग्स टू यन पाय, ही येथे कंडिशन दिलेली आहे. ह्या कंडिशनला पण आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. येथे निगेशन घेतलेलं आहे, ह्या कंडिशनचं पण निगेशन घ्यायचं आहे आपल्याला. सज दॅट, कंडिशन काय आहे, सज दॅट यन स्क्वेअर प्लस यन प्लस टू इज, इथे डिव्हिजेबल बाय फोर, परंतु निगेशन घ्यायचं आहे, म्हणजे इज नंतर नॉट ॲड करू आपण. इज नॉट डिव्हिजेबल, डिव्हिजिबल बाय फोर. पण या स्टेटमेंटचं निगेशन याप्रमाणे झालेलं आहे. पा येथे देअर एक्झिस्ट आहे, देअर एक्झिस्ट ऐवजी आपण काय घेणार, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू यन, सज दॅट, किंवा सज दॅट येथे काढून घेऊ आपण. येथे लावलेला आहे आपण नव्हता म्हणून, येथे काढून घेऊ आपण आहे म्हणून. एक्स कंडिशन काय आहे, एक्स मायनस सेवन्टीन, कंडिशनचंही निगेशन घ्यायचं आपल्याला. एक्स मायनस सेवन्टीन लेस आहेत, म्हणजे ते ग्रेटर करू आणि इक्वल करू. पा लेसचं आपल्याला निगेशन घ्यायचं असेल तर ग्रेटर इक्वल करायचं आहे, आणि ग्रेटरचं निगेशन घ्यायचं असेल तर लेस इक्वल करायचं आहे. याप्रमाणे हे होईल निगेशन.
समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.